शय्यामूत्र दोन तीन कारणामुळे होतं, त्याच्यापैकी कृमींमुळे होतं. कृमी तर कृमींकडे लक्ष द्यायला पाहिजे. कृमी आहेत का? कृमी जर असतील तर शय्यामूत्र असतं. दुसरं, शय्यामूत्राची मुलं दूध जास्त पितात. दुधाकडे जरा थोडं लक्ष दिलं ना तर ते फार सोपं जातं. दूध त्याच्याने कप बनतो. त्याच्यानंतर गोड पदार्थ खातात लोक, मुलं. त्याच्यानंतर पाणी जास्त पिणे, इतक्या गोष्टी शय्यामूत्रासाठी हवं होतात. विशेषतः गोड खाल्ल्यामुळे कृमी निर्माण होतात, आणि कृमी निर्माण झाले की मग त्याचा ब्लॅडरशी मेंदूचा कंट्रोल जो असतो ना तो तुटतो, कनेक्शन. आणि मग नंतर त्याला लक्षात राहत नाही, तो झोपेत असतो आणि खाली लगी होते. घोरतात की नाही घोरतात लोक? इतके घोरतात तरी त्यांना माहिती नसतं की आपण घोरतो असं. दुसरे सांगतात की त्यांना घोरतो असं. तर हे जसं असतं तसं ते शय्यामित्राचं. पण तरीसुद्धा जर दूध बंद केलं, फळं बंद केली, भात कमी केला, खिचडी कमी केली, तर शय्यामूत्र कमी होऊन जातं पुष्कळ. आणि मग औषधं त्याच्यासाठी चंद्रप्रभा आणि पुनर्नवास, आणि फार वाटलं तर त्रिफळा हळद. चंद्रप्रभा, पुनर्नवास, त्रिफळा हळद, त्याच्याबरोबर विडंगारिष्टसुद्धा देतो. पुनर्नवास आणि विडंगारिष्ट असं बरोबर दिलं तरी चालतं. बोला आणखी काय. तर मग आज आपण स्त्रीरोगाबद्दल थोडीशी चर्चा करू. स्त्रीरोगाबद्दल चर्चा करायचा उद्देश असा की आता दोन, तुम्ही आता सगळ्याच्या सगळ्या 31 तारखेला जाणार ना का? कोणी थांबणार आहे? 15 तारखेनंतर जे आलेले ते थांबतील. म्हणजे कोण आलं आहे, किती मुली आहेत, असं म्हणजे दोघं तिघंच थांबणार आहे, बाकी मग सगळं जाणार असा. ठीक आहे, चला. तर त्याच्यासाठी मी प्रसूती, सुखप्रसूती हा एक प्रोजेक्ट निर्माण होऊ शकतो. सध्या सगळीकडे तो पॅकेज म्हणून पाहिला जातो, माहिती आहे का? मुंबई पुण्याला आता प्रसूतीचं एक पॅकेज सुरू झालं आहे. ते पॅकेज म्हणजे असं की कन्सेप्शन झाल्यापासून डिलिव्हरीपर्यंत सगळी जबाबदारी डॉक्टरांनी घ्यायची. काही त्रास झाला तर त्यांना ट्रीटमेंट डॉक्टरांनी करायची. त्याच्या अगोदर काहीतरी पैसे भरावे लागतात, 35,000 रुपये, 40,000 रुपये, असे सोपे, जास्त नाही. तर त्याच्यात काय काय करतात ते, ते पॅकेजचं त्याने प्लॅनिंग चांगलं केलं आहे याबद्दल शंका नाही. आणि ते सगळं सुश्रुताप्रमाणे केलं आहे. 40 स्थान अध्याय 10 यानुसार त्यांनी ट्रेनिंग केलेलं आहे. त्याच्यातला पहिला भाग असा आहे की प्रसूती किंवा हे प्रेग्नन्सी, गर्भिणी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अपान स्थानातल्या आहेत. तेव्हा अपान स्थान ठीक राहील आणि अपान वायू ठीक राहील अशा पद्धतीची जी चिकित्सा आहे ती सगळी त्यांनी ती बरोबर ॲडजस्ट केलेली आहे. सुश्रुतानेही तेच केलेलं आहे. सुश्रुताचं त्याने फॉलोअप केलं आहे, पण थोडासा फरक आहे. प्रॅक्टिकली म्हणजे असं की सुश्रुताने काही गोष्टी फार जुन्या काळी सांगितलेल्या होत्या, तशा असल्यामुळे त्या प्रॅक्टिकेबल या काळात नाही. तरी या काळात काय काय करता येईल त्याचं प्लॅनिंग केलं. ते म्हणजे असं की एक चमचा तूप दोन्ही वेळेला जेवणाच्या अगोदर घेतलं. युंजात अनन्न मन्ना दो मध्यंते कवलंतर हे ना, म्हणजे जेवणाच्या अगोदर जे औषध आपण घेतो किंवा तूप वगैरे घेतो ते अपानकाली उपयोगी पडतं. म्हणून हा पहिला भाग त्याच्यामधला की अपानकाली एक एक चमचा तूप
दोन्ही वेळेला जेवणापूर्वी जेवायच्या अगोदर हे फार महत्त्वाचं. हा एक भाग झाला त्या पॅकेजमधला, किंवा आपण आपल्या सुखप्रसूतीसाठी आपलं एक प्लॅनिंग निराळं असं व सांगू आणि त्याच्याप्रमाणे होईल. तर हा एक भाग. दुसरा, रोज अभ्यंग. अभ्यंग टाळायचं नाही. याचं कारण काय असतं, शेवटी कॅल्शियम आणि आयर्न या दोन गोष्टी कमी होतात प्रसूतीच्या वेळेस, आणि कॅल्शियम निर्मितीची जी फॅक्टरी आहे ती कातडीच्या आतमध्ये, मग जर समजा अंगाला नुसतं तेल लावल्यावर कॅल्शियम येत असेल तर एवढं कॅल्शियममध्ये घ्या आणि आतमध्ये दगडगोटे घालून घ्या, आणि मग तो कोणी किडनीत अडकतो कोणी कशात अडकतो ही भानगड पाहिजे कशाला, नाही का. त्यापेक्षा जर आपण विचार केला तर अभ्यंग हे सगळ्यात चांगलं आहे. त्याच्याकरता अभ्यंगम आचरेत नित्यम स जरा श्रमवात दृष्टीप्रसाद पुष्ट्यायू स्वप्न सुत्वक्त दारिद्र्यकृत आहे. नाही, किती गुण आहे त्याच्यात, आणि ते दिनचर्येमध्ये सांगितलेले आहेत. दिनचर्येमध्ये सांगायचं कारण असं की रोज रोजच करायची प्रक्रिया आहे ती. रोज जर नाही केलं तर बरोबर 50 नंतर गुडघ्याचे ते जे हाडं असतात झिजतात आणि मग त्याला 2-2 लाख रुपये लागतात. त्याला काही इलाज नाही आणि ते उपयोगही होत नाही. मग काही दिवस थोडंसं बरं चालतं, मग नंतर परत घेत असत. पण झिजण्याची प्रक्रिया ही डिकॅल्सिफिकेशनची आहे, आणि झिजण्यासाठी मग आपण ल्युब्रिकेशन अगोदरच दिलं पाहिजे, म्हणजे कॅल्शियम आता निर्माण होईल. आतमध्ये निर्माण करणारी आणखी एक दुसरी फॅक्टरी आपल्या आयुर्वेदाच्या संकल्पनेनुसार आहे, ती म्हणजे पक्वाशयामध्ये अस्थिधरा कला आहे. पक्वाशयामध्ये तेव्हा तिक्तरस घालून तयार केलेलं दूध किंवा तूप बस्तीद्वारे जर दिलं आहे ना, तिक्त बस्ती, तिक्त क्षीर बस्ती असं म्हणतो, ते जर दिलं तर कॅल्शियम आणखी लवकर निर्माण होतं. कारण डायरेक्ट प्रोसिजर आहे. आपल्या याच्यामध्ये हे तुमचं खलेक पोतन न्याय आणि केदार कुल्ल्यान न्याय असे दोन न्याय मुद्दाम सांगितलेले आहेत. ते न्याय म्हणजे न्याय नाही आहे, कशी प्रक्रिया घडते आतमध्ये असं बाहेरच्या निरीक्षणाने तयार करून ठरवलेलं असं ते आहे, त्याला न्याय म्हणायचं. न्याय म्हणजे पद्धत. ही अशी पद्धत आहे. कशी पद्धत आहे की एखादं खळं आहे, तिथे धान्याच्या राशी आहेत, आणि ते एक पक्षी येतो तो धान्य उचलतो आणि घेऊन जातो, दुसरा पक्षी येतो धान्य उचलतो आणि घेऊन जातो. ही जी पद्धत आहे त्याला खले कपोतन न्याय असं. कपोत म्हणजे कबूतर पक्षी, तो एक एक कबूतर येतं आणि धान्य घेऊन जातो. केदार कल्याण न्याय म्हणजे पाटाचं पाणी, एका पाटातून दुसऱ्या पाटात, दुसऱ्या पाटातून तिसऱ्या पाटात, ते असं करता करता पहिल्यापासून शेवटपर्यंतच्या पाटामध्ये ते पाणी जाणं, त्या पाण्याने त्या सगळ्या पिकाचं पोषण होणं हा दुसरा न्याय, त्याला केदार कल्याण न्याय असं म्हणतात. तो केदार कल्याण न्याय हे जे आहे ते रसातून रक्त, रक्तातून मांस, मांसातून मेद, मेदातून अस्थि, अस्थितून मज्जा आणि मज्जातून शुक्र अशा पद्धतीने क्रम निर्माण होतो. क्रमाने होतं, तसं याच्यात क्रमाने होत नाही. पण जरी न्याय दोन असले तरी तिथे अन्याय काही होत नाही. ते बरोबर अन्न खाल्लं म्हणजे शेवटपर्यंत न्याय मिळतो आणि शेवट आपल्या शरीराचं पोषण होतं ही वस्तुस्थिती आहे. मग हे जे आपण अन्न खाल्लं तर त्याचं अस्थि बनायला थोडा वेळ लागेल, नाही का. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि. परंतु अशी काही योजनासुद्धा आतमध्ये आहे की तिथे अस्थिला डायरेक्ट आपल्याला पोषण देता येतं, आणि ती म्हणजे पक्वाशयामध्ये अस्थिधरा कला. कला याचा अर्थ स्रोतस. तिथून पुढे लगेच त्या स्रोतसामध्ये गेलं की तिथून अस्थित बनणार, दुसरं काही बनणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था असणं, त्याला केदार कुल्ल्या न्यायाप्रमाणे ते अस्थिधरा कला पक्वाशयामध्ये आहे. म्हणून बस्ती, तिक्त क्षीर बस्ती हे त्याच्यासाठी असतं. तसंच हे अभ्यंग केलं म्हणजे डायरेक्ट रस, रक्त, मांस, मेद, अस्थि सज्जा सगळ्या धातुगटांना घटकांना संपूर्ण पोषण मिळतं, त्याच्यात ते कॅल्शियम निर्माण होतो. आतमध्ये वरून द्यायची गरज राहत नाही.
ही सगळ्यात महत्त्वाची बाब. दोन भाग झाले. तिसरा भाग म्हणजे पिचू धारण. रोज गर्भिणी अवस्थेपासून तर प्रसूतीपर्यंत जवळजवळ 9व्या महिन्यापर्यंत पिचू धारण आणि चंदन मला लक्षदी तेल, नारायण तेल, सहचर तेल, शतावरी सिद्ध तेल असं जर आपण दिलं तर ल्युब्रिकेशन येतं, स्निग्धपणा येतो, आतले जखमा बऱ्या होतात, इलॅस्टिसिटी राहते आणि शेवटी प्रसूतीच्या वेळेस कितीही तातडी ताणली गेली तरी टेअर होत नाही. टेअर झालं नाही की जखम झाली नाही की टीचेस आपण घालतो ते टीचेस घालणं म्हणजे वाचतो. हा एक त्याच्यातला फरक फार महत्त्वाचा आहे. म्हणून पिचू धारणाला फार महत्त्व आहे. फक्त आता ते पिचू धारण कसं करायचं तेवढं लक्षात ठेवा. पिचू धारण एक तर मोठं करायला पाहिजे, पिचू मोठा पाहिजे आणि दोरा त्याला छोटासा दोरा ठेवायचा बाहेर की आपल्या आपल्याला काढता आला पाहिजे. आणि 2 किंवा 3 तासापेक्षा जास्त वेळ पिचू आतमध्ये ठेवायची गरज नाही असं लक्षात ठेवा, बरं का. म्हणजे दिवसभर आणि रात्रभर पिचू राहील असं करू नये. अशा अडचणी आलेल्या होत्या आमच्याकडे, म्हणून मी त्या सूचना देतो. त्या अडचणींपैकी पहिली गोष्ट कोणती बरं का, की एक अशी गर्भिणी तिला आम्ही सांगितलं की बा पिचू धारण रोज करायला पाहिजे. आता त्या नर्सने काय सांगितलं असेल माहिती नाही, आपण ते नेहमी तिला शिकवून ठेवतो त्याप्रमाणे मी तिला सांगून ठेव, आपण स्वतः सांगण्यापेक्षा ते बरं म्हणून आम्ही त्या नर्सला सांगून ठेवलं. त्या नर्सने सांगितलं असेल, कसं सांगितलं ते माहिती नाही, पण एक दिवस तिला उचलून आणलं दवाखान्यामध्ये आणि पोटामध्ये बिंबीच्या खाली एवढा मोठा गोळा. मी म्हटलं एवढा गोळा प्रेग्नन्सीला अजून 2 महिने सुद्धा झाले नाही, एवढा मोठा गोळा आला कसा आणि इतकं पोय पेन्स भयंकर होत होते, दुखत होत्या तिथे. शेवटी मला शंका आली, म्हटलं तू पिचू ठेवत होती, हा म्हणे. मग म्हणे सगळे पिचू आतमध्येच आहेत. 16 पिचू होते आतमध्ये, तर सगळे 16 पिचू काढले आणि मग नंतर तिला बरं वाटायला लागलं. त्याच्यानंतर तिला समजवून सांगितलं की बा असं त्याच्याकरता काय करायचं, एकच पिचू ठेवायचा, मोठा ठेवायचा, दोरा ठेवायचा आणि प्रत्येक 2 किंवा 3 तासाने काढून टाकायचा, एवढं लक्षात ठेवायचं, नाहीतर मग अशी अडचण पडून जाते, बरं का. म्हणजे हेच माहिती नसतं, छोट्या छोट्या गोष्टी जो सांगतो आपण त्यांना सांगायचं, त्यांनी त्यांना सांगायचं, असं याच्यात ती गडबड झाली झालं खरं. परंतु हा पिचू धारण हा महत्त्वाचा मुद्दा एवढ्यासाठी की 3-4 गोष्टी होतात. ल्युकोरिया असतो तो ल्युकोरिया कमी होतो, चरे पडलेले असतात ते चरे पडलेले कमी होतात, जखमा बऱ्या होतात, इलॅस्टिसिटी येते, अलग लक्षात अनुलोमन होतं, काही श्राव नको असलेले निघून जातात. त्याच्यानंतर बल वाढतं, चंदन मला लक्षाती तेल वगैरे असतात आपण पिचू देतो त्याच्यामुळे त्या भागाचं बल वाढतं. इतक्या गोष्टी पिचू धारणाने होतात, त्यामुळे तिसरा भाग हा म्हणजे पिचू धारण. त्याच्यानंतर चौथा भाग की पहिले 3 महिने निर्वाहवस्ती द्यायचा नाही, याचं कारण कुठेही गर्भस्राव गर्भपात होणे शक्य असतं. म्हणून तसं न करता मात्रावस्ती फक्त 50 ml दर आठवड्याला एकदाच द्यायचा, जास्त द्यायचा नाही, दर आठवड्याला एकदा द्यायचा, मात्र ते कायम 9 महिने चालू ठेवायचे. मात्रावस्ती 50 ml जास्त नाही, बरं का. तोच चंदनमला लक्षदी तेल वगैरे असं आपण देतो. त्याच्यानंतर दर महिन्याला, परंतु 5व्या महिन्यापासून, 4थ्या महिन्यापासूनही दिलं तर चालतं पण 5व्या महिन्यापासून एक सस्नेह निर्वह द्यायचा साधे त्रिफळात. सस्नेह निर्वह दिलं म्हणजे जेवढी घाण आतमध्ये पहिल्यांदा 8 दिवसात 10 दिवसात साठते तेवढी निघून गेली की त्या गर्भाशयावर आणि इतर अवयवांवर त्या घाणीचा दाब पडत नाही, त्याच्यामुळे गॅसेस, इंडाइशन, अमुक ढमुक या भानगडी मिटून जातात. त्याच्याकरता 15-8 दिवसाने हे मात्रावस्ती, मात्रावस्तीने गॅसेसही पास होतात, ल्युब्रिकेशन येतं, अपानाचं अनुलोमन होतं, भूक लागते वगैरे सगळ्या बाकीच्या गोष्टी त्याच्यामुळे असतात.
तर हे मात्रा बस्ती, त्याच्यानंतर महिन्याने एकदा निरुह बस्ती. निरुह बस्तीमध्ये दुसरं काही घालायचं नाही, कारण ग्रंथामध्ये जी औषधं घातलेली आहेत ते जरा थोडी स्ट्रॉंग आहेत, आणि शिवाय बस्ती बाहेर आली तर आपली पंचायत होईल. म्हणून एक चमचा ते फळा एक लिटर पाण्यामध्ये घालायचा, थोडासा हिंदव टाकायचा, पहिल्यांदा बस्ती द्यायचा तेलाचा 200 ml, आणि मग नंतर थोडासा काढा द्यायचा, जाऊन येऊ द्यायचं थंडासला, आणि मग नंतर बाकीचा काढा द्यायचा. हा जो बस्तीचा प्रकार आहे तो बस्ती, त्याच्याने त्रास होत नाही, त्रिफळाने कधी त्रास होत नाही. आणि शिवाय त्या ठिकाणचा औषध असल्यामुळे ते जखमा अमूक ढमूक अशा पुष्कशा रिपेअर होतात आपोआप. तर हा भाग त्याच्यामध्ये असतो. त्याच्यानंतर प्रसूतीला ज्याला गर्भिणीला दोघांचं पोषण करायचं असतं, त्याच्यामुळे नेहमीचं अन्न कमी पडतं, त्याच्यामुळे कॅल्शियम आणि आयर्न कमी असतोच. तेव्हा प्रत्येकीला त्या ठिकाणी सुश्रुताने 9 महिन्याचे 9 काढे सांगितलेले आहेत, पण सर्वसाधारणपणे संतर्पणच आहेत. त्याच्यामुळे इतके 9 निराळे करून देण्यापेक्षा आम्ही काय करतो, 2 ताप्यातील लिंबाच्या गोळ्या आणि शतावरी कल्प दुधामध्ये टाकून दिलं आणि 1 चमचा तूप दिलं की काम भागलं. दुसरं काही करायची गरज पडत नाही. पण 9 महिने 8व्या महिन्यामध्ये मात्र निरुपस्थित सुद्धा द्यायचा नाही, कारण ओजस संचरती इकडे गर्भाशा गर्भाकडून आईकडे आणि आईकडे कडून गर्भाकडे अशा ओज इकडून तिकडे फिरत असतं, त्याच्यामुळे 8व्या महिन्यात काही डिस्टर्ब करायचं नाही. 9व्या महिना लागला तर त्या दिवशी एक सस्नेह निरुपस्थित देऊन टाकायचा, आणि पेन स्टार्ट झाले की त्यावेळेला एक मोठा अनुवासन म्हणजे 400 चा असा द्यायचा, 400 ml. त्याच्याने गर्भाशयाला बल लाभतं, पेन्स स्ट्रॉंग येतात, आणि शेवटपर्यंत पेन्स हे कमी पडत नाही. त्याच्यामुळे आपल्याला पुरे पिटोसिन वगैरे जे द्यायचं असतं द्यावं लागतं, द्यायचं असतं नव्हे तर द्यावं लागतं, ते टाळता येतं या अनुवासनाने. मग शेवटी पेन स्टार्ट झाले की अनुवासन द्यायचा, आणि मग नंतर रेग्युलरली आपल्या याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये किंवा आपल्या नेहमीच्या अनुभवाने सुद्धा आणि ग्रंथात सांगितल्याप्रमाणे प्रायमीला 12 ते 16 तास लागतात असं समजलं जातं, परंतु या पद्धतीने जर केलं तर 4 ते 6 तासामध्ये आणि कुठल्याही प्रकारचा त्रास न होता प्रसूती होते, म्हणून त्या प्रकाराला सुखप्रसूती प्रोजेक्ट असं म्हणतात. सुखप्रसूतीत आणि जे पेन्स होतात ते असह्य नसतात, सुसह्य असतात, म्हणजे त्याच्यापासून फार त्रास होतो, आरडाओरडी होते वगैरे हे जे नेहमी प्रसूतीगृहात आपण बघतो तसं न होता ते कुठल्याही प्रकारे हळूहळू सुसह्य पेन असतात. फक्त तिला वेळेवर प्रवाहन करायला सांगायचं, एवढंच आपलं काम असतं, दुसरं काही काम नाही. अशाही परिस्थितीमध्ये काही अशक्त स्त्रिया असतात, त्यांना पेन्स बंद होतात, मग डॉक्टर म्हणतात की यांना पिटोसिन द्या. मग पिटोसिन एकदा दिलं तर 3 ते 3.5-4 तासापर्यंत फक्त तिचा उपयोग होतो, 3.5 नंतर दुसरं पिटोसिन देतात, पण नंतर तिसरं देत नाही. मग ते म्हणतात की ही अशक्त आहे, लगेच सिझरिंग करा. तर ही जी स्टेज टाळावी म्हणून आपल्याकडे एक पद्धत आहे, दशमुलारिष्ट जे असतं त्याच्यामध्ये हिमगर्भ वळून ठेवून द्यायचा, आणि पिटोसिनच्या ऐवजी जर जिभेवर 2-2 थेंब हे टाकत राहिलं त्याचा हो या इकडे बस इकडे बस इकडे बस इकडे बस किती 3च लोक आहेत ना, मग काय तर बस नमस्कार बस.
बोलू नंतर, आपण आधी चालून आहे ते चालू ठेवू पहिल्या ना. अच्छा ठीक आहे भाई, मग हिंदी में बोलते अभी हिंदी में मैंने अभी डाला था क्योंकि हमारे हिंदी वाले कोई दिखे नहीं है. तो कहाँ गए हो, सो रहे क्या? अच्छा अरे सोने दो तो ठीक है, कुछ हरकत नहीं. तो आप तीनों हिंदी वाले दोनों, और वो तीसरा कहाँ है? तीन है ना बोले, छोड़ के गए. अच्छा ठीक, अरे आप दोनों ही है. अच्छा ठीक, चलो. तो ये बात प्रस्तुति के बारे में, ये हमेशा ख्याल रखने की बात है कि दशमूल और इष्टव और उसमें अगर हेम गर्भ मिला के रख देते हैं और दो दो बूंद जबान पर डालते हैं तो पेंस आखिर तक टिकते हैं, और फिर स्ट्रांग पेंस होने की वजह से प्रस्तुति, जो आधुनिक शास्त्र बोलता है कि 12 ते प्राइमरी को 12 से 16 तास लगते हैं, लेकिन इसी पद्धति से क्या न्याय से आप बोलो तो ये 4 से 6 घंटे में होता है. ऐसी हुई है, हमने एक प्रसूति गर्भिणी को पेन स्टार्ट हुए और हम लेके गए प्रसूति गृह में, वो डॉक्टर के पास जिसका प्रसूति गृह, हमारे पास तो प्रसूति गृह नहीं. तो फिर वो बोली कि अरे अभी पेन स्टार्ट हुई है तो 12-10 घंटे लगेंगे, इसको अभी से काय को प्रसूति प्रवेशित करते. अरे उनके नहीं, हम आयुर्वेदिक दवा दे रहे हैं, इससे लवकर होने की संभावना है, तुम एडमिट कराए. नहीं बोले काय की आयुर्वेदिक दवा वगैरह, तुम तो बोले 12 घंटे से ही लेके आओ. अरे उनके नहीं, प्रवेशित तो करके देखो, फिर हम 2-4 घंटे में अगर नहीं हुई तो हम लेके जाएंगे, ऐसा बोल के फिर हम नहीं लेके आए. वो तो सुनने वाली नहीं थी हमारी, तो ये गायनोकोलॉजिस्ट. तो फिर क्या करे आखिर, तो फिर वो रख दिया उसको. और वो भाई ऊपर गई और थोड़ी देर तक बैठी होगी तो झट से इधर तो प्रसूति हो गई. तो नर्स दौड़ी उसके पास, क्यों तो प्रसूति हुई, अरे ऐसा किसे हो गई? तो दौड़ते आई, देखा तो सच्ची हो गई. तो 2 घंटे पहले ही हो गए थे, तो 2.5 घंटे में अच्छी तरह से अगर अपन ये पैकेज की तरह से अगर चिकित्सा करते तो फिर उसमें तुरंत प्रसूति हो जाती है, ये ख्याल है ना. तो प्रसूति के बारे में ये अपन ने जो है, तो ये अभी ये भाई साहब आए, आप कहाँ से आए? सर इंदौर से. हाँ इंदौर से आए, तो ठीक है. वो कॉलेज के भी इंदौर की है? जी सर. अरे फिर तो अनुराग मालूम होगा तुमको, अनुराग यादव. हाँ हाँ जी सर. प्रिंसिपल? नहीं नहीं प्रिंसिपल भी आयुर्वेद कॉलेज का, दूसरा आयुर्वेद कॉलेज का प्राइवेट कॉलेज. हाँ प्राइवेट जो शुभदेव प्राइवेट, हाँ उसके प्रिंसिपल है वो, है ना, वो मालूम हो जाए. अच्छा ठीक है. तो प्रसूति के बारे में हम चर्चा कर रहे थे, वो कुछ पैकेज सुलभ प्रसूति के लिए अभी बनाते हैं बॉम्बे वाले लोग, और हमारे शुश्रुत में भी लिखा है उसी हिसाब से. पहली बात, 1 चम्मच घी अपान काली ये देना है. दूसरी बात, सब शरीर को अभ्यंग करना जरूरी है. तीसरी बात, पिचू धारण जरूरी है. चौथी बात, 50 ग्राम मात्रा बस्ती हर हफ्ते देना है, और 3 महीने छोड़ के फिर सस्नेह निरोग बस्ती त्रिफला चूर्ण वाला बस्ती, ज़्यादा स्ट्रांग बस्ती नहीं, त्रिफला सैंधव और पानी, इसका बस्ती निर्व महीने में 1 मरतबा. 8वें महीने में देना नहीं क्योंकि ओजस तेजो संचरती ऐसा बोला है, तो फिर वो तकलीफ हो सकती है करके 8वें महीने में देना नहीं. 9वें महीने में शुरू में सस्नेह निरोग बस्ती देना, और जब भी पेन स्टार्ट होते जब एक अनुवासन बस्ती दे देना, ज़रा बढ़ा देना 400 ml का, जिससे ल्यूब्रिकेशन होता है, पेन स्ट्रांग आती है, और अनुवासन बस्ती देने से इलास्टिसिटी बढ़ती है, तो फिर टेयर होता नहीं, जख्म होती नहीं, टीचर्स डालने की जरूरत नहीं होती, और आखिर तक पेन स्ट्रांग होते हैं, ये बात है. पर अगर नहीं हुए तो दशमूल अरिष्ट और हेमगर्भ मिला के अगर थोड़ा थोड़ा दे देते तो फिर कुछ ज़रूरत नहीं पड़ती ये पिटोसिन वगैरह देने की, पूरी प्रसूति बिल्कुल ठीक हो जाती है और जल्दी होती. आधुनिक साइंस कहता है कि 12 से 16 घंटे ये लगते हैं, लेकिन ऐसा कुछ नहीं है. तो ये जो अपन अपान काल की चिकित्सा करते हैं तो उससे
चार से छः घंटे ज़्यादा चार इतना तो लगता है, तो कभी कभार उससे भी कम लगता है। और जो पेंस आते हैं वो भी असह्य नहीं होते, सुसह्य होते करके उसको सुख प्रसूति बोलते। ये सुख प्रसूति का प्रोजेक्ट हमको सुश्रुत ने बताया, शारीर स्थान अध्याय 10 इसमें सब वर्णन ठीक तरह से कर दिया है।